नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय क्राईम टाइम. गुन्हेगार कितीही लपला तरी त्याने लक्षात ठेवावं की तो कधी ना कधी सापडणार आहे. गुन्हा कधी ना कधी उघड होणारच आहे, पण गुन्हा घडण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कुठे पैसे प्रॉपर्टीचा हव्यास, तर कुठे प्रेमसंबंध, तर कुठे माणसाचा स्वभाव. प्राचार्य डॉक्टर मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्याकांडात असंच काहीसं घडलंय. रूल नंबर 8 जाऊ देते, नंतर बघतो. आता प्रभू समोर आहे. अरे प्रभू, मी काय म्हणतो, दिवाळी वेकेशन नंतर राजस्थान ट्रिप फायनल करायचं चाललंय, तर तुझा काय विचार आहे? फॅमिली बरोबर येणार का? हो चालेल. म्हणजे मला रिझर्वेशन वगैरे आताच करायला लागेल. आणि जोशी, तुझं काय विथ फॅमिली? या मी घरी विचारतो. घरी विचारतो काय यार, बस काय बजेट किती आहे ते सांगायला पाहिजे. सांगतो बजेट पण सांगतो. आणि नाईक, तुझं काय? बरं ठीक आहे, वानखेडे आलं की त्याला पण मी विचारतो. विथ फॅमिली एक राजस्थान टूर साधारण एक 10 दिवसाची आपण फायनल करूया. दिवाळीनंतर तसंही काही प्रॉब्लेम नसतो, जरा रिलॅक्स होऊया, एन्जॉय करूया, नाही तर रोज. आणि अहो मॅडम, तुमचं काय, येणार की नाही? हा वानखेडे नाही येऊ दे. अरे वानखेडे आलास, ये ये वानखेडे, बस बोला. आता तुझाच विषय चालला होता. अरे बस ना, अरे काय तू आला, वानखेडे आला. वानखेडे मी काय म्हणतो, दिवाळीनंतर आपल्या सगळ्या स्टाफची एक पिकनिक राजस्थानची अरेंज करायचं म्हणतोय, एक 8 ते 10 दिवसाकरता विथ फॅमिली आहे पण. तर तू यायचं आहेस त्या पिकनिकला, मला काही कारण सांगायचं नाही. येस नो बायकोला विचारतो, हा म्हणतो बायकोला विचारतो. अरे मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही येणार आहात का? तुम्ही असाल ना. सर तुम्ही पण कसं माहितीये का, अरे आपला स्टाफ आहे, आपण सर्व ठीक आहे. एक दिवस मॅडम बघा, तुम्ही असल्यानंतर मी तरी पिकनिक कॅन्सल करणार नाही. मागच्या वेळेला तू आला नव्हतास नाही, पण मागच्या वेळेला तुम्ही पण आला नव्हता. नाही, त्यांनी कॅन्सल केली वाटतं. हो बरोबर आहे. कसं आहे मॅडम, असल्यानंतर जरा पिकनिक मधला मूड काहीतरी वेगळा असतो, नाही का? प्राध्यापक मोरेश्वर वानखेडे आणि त्यांची पत्नी अनिता वानखेडे दोघेही शिक्षकी पेशा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वानखेडे हे स्वभावाने तसे तापट होते, त्यामुळेच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे नेहमीच पत्नी बरोबर खटके उडायचे. बातम्या पण नेहमीच्याच. इतका उशीर झाला. तन्मय, तुझी आई अजूनपर्यंत आली नाही. बाबा येत असेल. अरे काय येत असेल, तू पण असं काय बोलतोयस तर विचारतास मी नाही. काय बाबा रस्त्यात असेल, लेट झालं असेल थोडं. हो आईची बाजू घ्या आणि व्हॉट्सअप खेळत राहिलं काय मार्ग नाही. तन्मय बघ दार खोल. इतका उशीर काय हो? माहिती तुम्हाला शाळेमध्ये गव्हर्नमेंट एक्झाम चालू येते. हो मी पण एज्युकेशन डिपार्टमेंटला प्रोफेसर आहे म्हटलं, मला कळतंय. नशीब अहो, पण उशीर होतोच ना. इतका उशीर नेहमीच तुला उशीर होतो. अहो तुम्ही बोलता काय, रोज तुला उशीर होतो. तुम्हाला कटकट करायची सवय लागली बाबा. काय म्हणतेय तुझं? हा तुम्ही पण ना मला सकाळ संध्याकाळ कटकट कट. मी कटकट करतो, स्वतः मात्र उशीर आहेच. बाबा तुम्ही दोघही शांत व्हा. माझ्यामुळे तुला त्रास होतो का? काय कटकट, बघ ना अहो मी आत्ताच आले, थकून भागून मी आले आणि तुम्ही मला सकाळी तेच संध्याकाळी तेच, काय करताय तुम्ही? हे एक मिनिट, तुम्ही दोघही शांत व्हा. म्हणून मला यावं वाटत नाही. घरी कंटाळा आलाय मला तुझा. आले आले, हे काय, ये तू जेवायला, चल बघितले तुझे बाबा काय हे.
सकाळी परवा मुलाला काहीतरी हो माझं रोजच आहे तुझं रोजच नाहीये म्हणजे मीच बनबड करतो बघितले तुझे बाबा अरे वा छान मुलाला शिकवणी चालले बघितले तुझे बाबा दोघांच्या या भांडणाला एकमेकांबद्दलचा संशय हे देखील एक कारण होत योगेश उगाच तुला मेसेज करतो तुमचा मित्र आहे तुम्ही विचारायचं ना काहीतरी भानगड असल्याशिवाय तो उगाच मेसेज करतो भानगड बिनगड आमची नाही तुमचं बाहेर खूप ऐकायला येतं मला मी कधी बोलते का तुम्हाला तुंडाला येईल तसं बोलतेस का मला सगळं माहिती आहे कळलं ना पण मी कधी बोलत नाही तुमचा फोन कधी मी चेक केलाय का काय माहिती तुला माझा फोन गपचूप गपचूप चेक करता तुम्ही आणि वरता इतके मेसेज तुला काय माहिती आहे माझं काय माहिती आहे तुला सगळं समजतं आम्हाला कळलं ना काय सगळं माहिती आहे मला तुमचं प्रकरण काय चाललंय ते कळलं ना या भांडणावरून प्राध्यापक वानखेडेंनी पोलीस तक्रारही केली होती या भांडणात पत्नी अनिताने वानखेडेंच्या ज्या बाहेरील प्रेम संबंधांचा उल्लेख केला होता त्यात कॉलेजमधील सहकारी प्राध्यापिका असल्याचा तिचा संशय ज्यामध्ये कॉलेज प्राध्यापकांच्या राजस्थान ट्रीपचा संदर्भही होता तर मोरेश्वर वानखेडेंचा आपल्या कॉलेजमधील प्राध्यापकाबरोबर आपल्या पत्नीचे संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकाला त्यांनी समज देण्याचं ठरवलं हॅलो बोल रे मोरेश्वर काय झालं योगेश हा बोल तू जे करतोयस तुला योग्य वाटतं का काय झालं काय काय म्हणतोयस तू अरे तू रात्रभर माझ्या मिसेसला SMS करतोयस हो अरे नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल मी तसं काही केलेलं नाहीये माझा गैरसमज नाही योगेश तू जे करतोयस ना फार चुकीचं करतोयस लक्षात घे अरे पण एवढं झालं तरी काय तुला चिडायला अरे झालं तरी काय म्हणजे माझ्या घरामध्ये महाभारत व्हायची पाळी आली आहे आणि याला जबाबदार तू आहेस हे बघ मोरेश्वर ऐक शांत हो तू मी तसं काही केलेलं नाहीये तुला मी शेवटचं सांगतोय लक्षात घे परत पुन्हा असं केलंस ना तर पोलिसात तक्रार देईन तुझी अरे मी कधीतरी गुड मॉर्निंग गुड नाईटचं केला असेल पण तू गैरसमज करून घेऊ नकोस शेवटचं सांगतोय पुन्हा जा बंद करे सगळं समजलं हे पण पोलिसात तक्रार करेपर्यंत एवढा काय गैरसमज झाला याचा काय एकेकाच्या अक्षर आहेत बाबा प्रत्येक दिवसाचा एक नवीन वाद त्यात वानखेडींची मुलगी सायली नवऱ्याशी पटत नाही म्हणून घरी परत आली सायली अशी अचानक काय अरे बस 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 काय झालं आई मला त्याच्याबरोबर नाही राहायचं तू खूप त्रास देतो मला तुझ्याच बरोबर राहायचं आता सायलीने काही झालं तरी सासरी परत जायचं नाही असं ठरवलेलं होतं हेच मोरेश्वर वानखेडेंना पटलं नव्हतं त्यात भरीसभर पत्नी अनिता मुलीच्या या निर्णयाच्या पाठीशी होती हे देखील वानखेडेंना रुचलं नव्हतं काय थेरी चालेत माय लेकींचे काय चाललंय अरे घरात कुणी आहे नाही याची चिंता नाही तुम्हाला
माय फिरते अशी काय चिंता करायची, तुम्ही घरातच आहेत ना। काय चिंता करायची म्हणजे, अगं मला जेवण आहे की नाही काय हो, तुम्ही मुलगी आली जरा तिच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना मला। अगं तुझ्या नवऱ्याला सोडून आली आणि ही फिरते अशी, काय चाललंय काय घरातले? आपल्या नवऱ्याला आपलं आणि मुलीचं शॉपिंगला जाणं आणि इतरांशी मैत्री असणं खूप असं या दोघींना वाटायचं, तर दुसरीकडे मुलगी सायलीने नवऱ्याबरोबरचं भांडण संपवून पुन्हा गुण्या गोविंदाने सासरी संसार करावा असा मोरेश्वरांचा आग्रह होता। पण सायलीला ते नको होतं, कारण तिचे शुभम बरोबर असलेले विवाह बाह्य संबंध बाबा होते ना। बघ आपल्याला लवकर जावं लागेल घरी, बाबा वगैरे घरी आहेत तर ओरडतील मला उगाच तरी। पत्नी अनिता बरोबरचं भांडण, मुलीचा लग्नानंतरचा प्रियकर शुभम, हे सारं काही होत असताना आपल्या कुटुंबात पुढे काय घडणार होतं याची पुसटशी कल्पनाही मोरेश्वर वानखेडेंना नव्हती। नेमकं काय होणार होतं त्यांच्याबरोबर बघूयात ब्रेक नंतर। व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, स्वभावाला औषध नसतं म्हणून काय कुटुंबातल्याच कर्त्या पुरुषाला कोणी संपवायला निघतं का? नवरा स्वातंत्र्य देत नाही, भांडण करतो, यावर चर्चा सामोपचाराने समस्या सुटू शकतात। पण प्राध्यापक मोरेश्वर वानखेडेंबरोबर जे काही घडलं ते अघटितच, हे ना पटणारं ना रुचणारं। वडिलांचं वागणं हे सायलीलाही पटेनासं झालं होतं, म्हणून तिने वडिलांनाच संपवण्याचा कट रचला। त्याकरता तिने आपला प्रियकर शुभमची मदत घेतली, आई अनितालाही तिने या गटात सहभागी करून घेतलं। हे सारं काही एका शिक्षकाच्या घरात घडत होत। आई शुभम याच्याबद्दलच बोलले बस। काय घे ना, चहा कॉफी? नाही काही नको। नाही नाही खरंच काहीच नको अगं, आताच आम्ही खाऊन। मी सध्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि आता जॉबसाठी ट्राय करतो। माझं एक काम होतं तुझ्याकडे। हां बोला ना। नाही मी आत्ता इथे काहीच बोलू शकत नाही, मी सायलीजवळ सांगते। हां ठीक आहे, ती तुला सगळं सांगेल। ओके ओके ठीक आहे, येत जा असं आधी। हो हो नक्की। पुढे शुभमने पैसे घेऊन हत्या करणाऱ्या टोळीची भेट घेतली। मी काय सांगतो, एक गोष्ट, आपल्या सुपारी भेटली एकाची गेम वाजवायची। बर, तर तुम्ही लोक तयार आहात ना सर्व? आम्ही तयार आहे सगळे। तू वेळेवर येत नाही याला सांगून दे जरा। अरे यार बस का भाई, आपल्यावर भरोसा नाही का? काय केलं त्यांनी दादा, तू अजिबात काळजी करू नको। पण पहिला आपला हिस्सा मिळेल ना सगळ्यांना? अरे लक्षात ठेव, लक्षात ठेव बाबा, आपल्याला 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स मिळालेले आणि बाकी गेम वाजवल्या। गेम किती पण करू, दारू असल्यावर गेम 500 गेम करू आपण। अरे ते कंबा घेऊन ये रवी ना बात आहे भाई, मजा आली। अभी काम करने में मजा है। मोरेश्वर वानखेडेंचा काटा काढण्यासाठी पत्नी आणि मुलगीच टपून बसले होते, हे त्यांच्या मनातही नव्हतं। घरी भांडणं होतात, प्रत्येक घरात भांडणं होतात, पण सारं काही आपल्या लोकांसोबतच ना, तो त्या वेळेचा त्रागा असतो। पण हे भांडण पुढे एवढं उग्र रूप धारण करेल याचा विचारही कोणी करू शकणार नाही। जे घडत होतं ते अगदी थंडपणाने। Yeah!
एका प्राध्यापकाच्या हत्येनंतर उपराजधानी हादरून गेली. एका प्राध्यापकाचा खून का केला जाऊ शकतो या विचाराने सारं शिक्षण क्षेत्र हादरून गेलं. पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला. म्हणतात ना, गुन्हा कधी लपत नाही आणि गुन्हेगारही. मॅडम, तुम्हाला कोणावरती संशय? नाही सर, असं काही संशय वगैरे नाहीये. पैशासाठी वगैरे मारलं असेल. काही कोणी कोणाशी दुश्मनी वगैरे? त्यांची वागणं वगैरे कसं होतं? त्यांचं खूप चिडखोर होते. ते चिडचिड करायचे नेहमी. ठीक आहे, तुम्ही जरा बाहेर थांबा. पण चिडचिड खूप होते त्यांची. खूप चिडचिड करायचे ते. कंप्लेंट काहीतरी केली होती यापूर्वी. हा, वानखडे नावाच्या ग्रहस्थाने आपल्या स्टेशन डायरीला नोंद केली होती. बर, यस. मग तेव्हा आपण काय केलं होतं? काय हे केलं होतं का घरी वगैरे? त्या बाईंना आपण समज दिली होती. समज दिली होती ना? बोलो आता ना, बोलो. मोबाईल बघू मॅडम जरा तुमचं. शुभम कोण आहे? कॉलेजमध्ये. शुभम तुमच्या रिलेशन आहे आमचं असं काही? घ्या कोड, एक काम करा, त्याला घ्या बोलून करा, त्याच्यावरनंच कॉल करा. शुभ म्हणून जो आहे त्याचा फोन स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ होत आहे. परंतु 2 दिवसापूर्वी कंटिन्यू त्याची कॉल तिला येत होती. घ्या कोड, तुमचं सुरू करा ज्याच्यात तुमचे तुम्ही एक्सपर्ट आहात. गुन्हा किती केला तर लपून राहत नाही, लक्षात ठेवा. खरं बोला. खूप त्रास द्यायचे माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, मला. खूप संशय वृत्तीचा व्यक्ती होते. खूप हे त्यांच्या स्वभावानेच झालं असेल सर. खूप व्यक्ती चिडचिडी होती. सुपारी दिलेली. अखेर अनिता आणि सायलीने आपला गुन्हा कबूल केला. एका पत्नीने आपल्या नवऱ्याला आणि एका मुलीने आपल्या वडिलांना अत्यंत थंडपणाने मारण्याचा हा कट उघड झाला होता. पोलिसांनी सायलीचा प्रियकर शुभम मोहुर्ले, मारेकरी सागरसिंग बावरी, अंकित काटेवार, शशिकांत चौधरी यांना बेड्या ठोकल्या. त्यात मारेकरी आणि शुभम यांच्यातील दुवा असलेला अंकुश बागडे हा अजूनही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. शिक्षक असो वा पोलीस किंवा कुणीही असो, गुन्हा कोणीही करू शकतो. गुन्हेगारी मानसिकता त्याला कारणीभूत असते. पण स्वतंत्रपणे जगता येत नाही आहे किंवा पैसे खर्च करण्याची मोकळीक नाही आहे. माझे प्रेमसंबंध यातून मी कोणाचा जीव घ्यावा हे माणसातलं क्रौर्यच म्हणावं लागेल. या घटना आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती घडतात, त्यामुळे रहा सावध.